मंडळी, झी मराठीवरती तुम्ही निरतिशय प्रेम करता आम्हाला माहितीये. झी मराठी तुम्ही घरी टीव्हीवरती तर पाहताच, पण गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव नात्यांचा ह्या नावाने आपण काही कार्यक्रम करतो, त्याही कार्यक्रमात आपली प्रत्यक्ष भेट होते. आता झालं असं की उत्सव नात्यांचा या कार्यक्रमाचं मी अनेक वेळेला सूत्रसंचलन केलं. एकदा झालं काय की इथे आम्ही गेम शो घेतला. गेम शो मध्ये काही सासूबाई होत्या, काही सुनबाई होत्या, त्यांच्यामध्ये अशी छान मस्त लढाई झाली, चुरशीची लढाई. ही जोडी वर्सेस ती जोडी, ती जोडी वर्सेस ही जोडी, आणि असं करता करता एक सासूबाई आणि एक सुनबाई यांची एक जोडी विजेती ठरली. मज्जा आली. मग मी त्यांना आपलं जरा प्रश्न विचारले. मी त्यांना म्हटलं, काय सासूबाई, फारच कौतुक आहे तुम्हाला सुनबाईंचं. आणि सेम प्रश्न सुनबाईंना विचारला. तर दोघींनी एकमेकींचे कमीत कमी 8 ते 10 दोष सांगितले. हे ऐकल्यानंतर म्हटलं, अहो तुम्ही आत्ता तर एकमेकींच्या बाजूनी काय लढत होतात. तर सासूबाई म्हणाल्या, आमचं असंच आहे, घराच्या बाहेर पडलो की आम्ही एका पक्षात असतो, आणि घराच्या आत आलो की आमच्यातला विरोधी पक्ष कधी जागा होईल हे आम्ही सांगू शकत नाही. म्हणलं, क्या बात है, नात्यांमधली केमिस्ट्री पाहिजे ती अशीच. आता अशीच एक सासूबाई आणि सुनबाईंची जोडी आपल्याकडे आलेली आहे. आपण हे जाणून घेऊया की त्या विरोधी पक्षात आहेत का एका पक्षात आहेत. स्वागत करूया त्यांचं गप्पन याच्या भागाला सुरुवात करूया, आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघींचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. काय नाव तुमचं मॅडम? सायली नवनाथ गायकवाड. बर, आणि तुमचं नाव काय? ताई विठ्ठल गायकवाड. तुमचं काय एकमेकींशी नातं आहे? ह्या माझ्या सासूबाई आहे. बर, आणि ह्या तुमच्या सुनबाई आहे? अरे वा वा. किती वर्षांपूर्वी या तुमच्या सासूबाई झाल्या? 6 महिन्यापूर्वी, 5 फेब्रुवारी 2018 आमचं न्यूली मॅरेज कपल आवत अजून सुद्धा. बर, अशा ह्या माझ्या सासूबाई आहेत. बर, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. बर, कसं काय 6 महिन्यातला सुनबाईंचा अनुभव कसा आहे? काय तर कामाला रोज जातात ना. कामाला रोज जातात? सर्व्हिसला. कुठे काम करता तुम्ही? आकाशवाणी. बर, काय म्हणून काम करता तिथे? मी तिथे डेटा अँड कम्प्युटर ऑपरेटर आहे. बर, आणि आम्ही तिथे डेली शूट जे असतात ते आम्ही अपलोड करतो ऑल ओव्हर पॅन लेवलवर. म्हणजे आमचे बरेचसे स्टेशन्स आहेत. लास्ट 4 इयर्स पासून मी आकाशवाणीत आहे. गुड. आणि आता मी छोटासा माझा गेल्या वर्षीपासून चॉकलेटचा बिझनेसही सुरू केलाय. बर, स्वतः तयार करता आणि स्वतः सेल करता? फ्रेशली मी. बर, तुम्ही पहिल्यापासून मुंबईतच राहता? हो हो. कुठे मुंबईत? कुठे? परेल बुलवाडा. आता मी 4 वर्ष झालं कोपरखऱ्यांना. काय सांगता येईल तेव्हाच्या दिवसांविषयी जेव्हा तुम्ही नवीन लग्न होऊन परळ भोईवाड्यात आला होता? तेव्हा म्हणजे एवढे असं आता जे चालले ना सगळे ट्रॉफिक दगदग माणसांची गरजी, तसं एवढं काही नव्हतं. ते लोकांचं म्हणजे बोलण्याची पद्धत वगैरे आता पण तशीच आहे. बदललंय पण गर्दी जास्त. थोडंफार गर्दी जास्त वाढली. मिस्टर काय करायचं तेव्हा? मिल मध्ये कामाला. मिल मध्ये? पण मग तेव्हाच्या दिवसांविषयी खूप आठवणी असतील तुमच्या. तेव्हा मिल मध्ये कामाला म्हटल्यावर खूप मोठी नोकरी असं वाटायचं. बरोबर. वडील माझे होते ना स्वातंत्र्य सैनिक. तुमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते? ही 76 सालच्या आधीची गोष्ट आहे. हा, तेव्हापासूनच होते. पण आता ते जर्नी कामगारांचा संप वगैरे तेव्हा जास्त त्यांनी म्हणजे ट्रॅव्हलिंगची वगैरे आपलं डबा वगैरे करून तिचं सगळे आवरून जाते. ती येईपर्यंत आपलं थोडंफार करायची मदत. बरोबर. फारच विचार करतात तुमचा? हा, त्या बेसिकली खूप छान शेफ आहेत. त्यांची आधी मॅस होती. म्हणजे सकाळचे 25 डबे असायचे, संध्याकाळचे 25 डबे. त्या आत्ताही तेवढ्याच ताकदीने स्पीडने काम करतात. पण खानावळ सुरू करावं असं का वाटलं तेव्हा तुम्हाला? नाही, आपली आपली आवड होती ना स्वयंपाकाची, आणि तेवढंच आपल्या कुटुंबाला हातभार, आर्थिक हातभार. असे काही प्रसंग सांगता येतील की जेव्हा खूप टेन्शन आलं होतं की आता काय होईल, कसा उदरनिर्वाह, कसा संसार चालवायचा, असं कधी झालं? बंद व्हायचं कळले ना, संपत झाल्या 82 मध्ये, तेव्हापासून खूप टेन्शन आलं. कारण मुली 3, मुलगा 1. 3 मुली आणि मुलगा आहे. बर, मग तेव्हा कसं निभावलं सगळं? म्हणजेच आपलं घर फक्त चालवायचं, बाकी काय. मिल बंद झाल्या ना 2005 पासून. बरोबर. मागच आपलं शिक्षण मुलांचं झालं. पण मग तेव्हा सगळा भार खानावळीवरती होता? हो हो. ते तेवढ्या वेळच घर चालायचं. बापरे, हे किती वेगळे दिवस आहेत ना. अशा वेळेला जेव्हा मिल बंद पडते की काय, सगळा भार जेव्हा खानावळीवरती आहे, तेव्हा फक्त आर्थिक दृष्ट्याच सांभाळली नाही तर मनही खूप सांभाळायला लागतात. कारण मग नवरा अशा वेळेला खचून जातो, मग आता शिकवणार काय, पैसे आणायचे कुठून. तर मग अशी एखादी भावनिक घालमेल जेव्हा झाली तेव्हा काही आठवण सांगता येईल? खूप झालेलं. म्हणजे मिल बंद झाल्यानंतर मग वडील माझे ओळख असल्यामुळे जास्त
इथं कुठेही कामाला जा असं ह्यांना सांगायची मिस्टरांना गॅस किती गाडी चालवतात ना घरगुती गॅस सिलेंडर बरोबर बरोबर एवढं ह्याचं रिस्की काम त्यांना नाही जमायचं अशाच पण वेळा आलेल्या आमच्याकडे दारूदार हिंडून साड्या वगैरे विकल्या थोडे दिवस पण आपलं माझं हे व्यवसाय होता म्हणून मुली होत्या ना मदतीला मग एक एकीचं लग्न होत गेलं मी जरा हातभार कमी कामाला मला मदत कमी केली बरोबर आपण कष्ट केलं त्याचं काहीतरी आपल्याला समाधान कष्ट आपले वाया नाही गेले बरोबर आता तुमच्या समोर पुढची पिढी आहे त्याही सर्व्हिस करतात तुमची खानावळ होती यांचा वेगळा व्यवसाय किंवा नोकरी आहे काय अपेक्षा असतात किंवा काय त्यांचं जे व्यवसाय त्याप्रमाणे आपण त्यात राहायचं म्हणजे कसं त्यांचं जे आता दगदगीचं जीवन आहे तर त्याला आपलं त्यांना थोडं आपली तेवढीच मदत कामाची आपली आता मी नवीन असल्यामुळे माझ्या माझी करण्याची स्वयंपाकाची पद्धत थोडी वेगळी आहे बरोबर ह्यांची करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे मग चवीत फरक झाला की मग बाबा काही म्हणाले तर मग ह्या बरोबर सांभाळून घेतात मजा असते या सहा महिन्यातलं असं काहीतरी उदाहरण सांगा जिथे सासूबाईंनी तुम्हाला गपचूप असं पाठीशी घातलं की अहो तिचं नाही चुकलं माझं जरा सांगण्यात चुकलं असं काही झालं होतं का स्पेशल डे होता म्हणून मी सरळ आपला मसाले भात वाटाणे टाकून बनवला त्यात तो थोडा ऑइल कमी पडला म्हणजे तो कोरडा झाला मग त्यांनी ते सांभाळून घेते की नाही मी बनवला असं म्हणाला तुम्ही खोटं बोलल्या का कुसुनबाई साठी पण ते त्यात पण ती मजा होती कारण आपल्याला त्यातनं काही शिकायला मिळते की आपण नेक्स्ट टाइम काय केलं पाहिजे हे त्या नकळत सांगून जात बरोबर बरोबर तुम्ही जेव्हा सुनबाई म्हणून आला होतात नवीन नवीन घरात तेव्हा सासूबाई सासरे दोघे होते मग तेव्हाच वातावरण कसं होत कडक होत असो कडक सांगायचं सांगा सांगा एखादं उदाहरण सांगता येईल तुम्हाला रागवले तुम्हाला मी असं म्हणजे गावी कसं असे तुरडाळ ना शिजत नाही लवकर ना मग ते जरा अशी कडक राहिली आणि शेतातून आलेलो नंतर जेवणाचं ताट मांडलं आणि ती मग ती आमच्या सासऱ्यांनी अशी ती वरणाची वाटी ना तिथून ते रोड पर्यंत फेकली ताटातली ताटातली वरणाची वाटी फेकून दिली तुमचा थरकापच झाला असेल काय घाबरला खूप घाबरला मग कसा प्रसंग निभावला कोणी आणि कसा काय आता असंच म्हणजे आठवण माहेरची आली ना तेव्हा खूप हो हो मग तेव्हा कुठला सपोर्ट नव्हता तेव्हा माहेरच्याच आठवणी यायच्या खूप मग तेव्हा तुम्ही कुणाला असं जवळ केलं काहीच नाही कोण कारण हे मुंबईला असायचं तेव्हा काय गावीच राहायचो ना आम्ही झाल्यानंतर आलो आम्ही म्हणजे एक थोडे दिवस टचकन पाणी आलं असेल मग काय माहेरची आठवणी बरोबर आठवणी आई वडिलांच्या आई वडिलांची आठवणी आता तुमच्या माहेरी कोण असतं माझे भाव आहे दोन हे तर वाशीला येतात भेटीगाठी होतात ना वा अशा प्रकारे गायकवाड ताई आणि त्यांच्या सुनबाई दोघी आपल्याकडे आलेले आहेत आता आपण गप्पांना थोडासा अर्धविराम देऊया स्वयंपाकघरात जाऊया कारण नुसत्या गप्पांवरती पोट तर काही भरत नाही तुम्हाला तर माहिती आहे आता आपण लगेच बोलूया स्वयंपाकघरात आणि पाहूया पदार्थ चला चला मंडळी काकू आणि त्यांच्या सुनबाई दोघी आपल्या स्वयंपाकघरात आलेले आहेत आता आपण पहिला पदार्थ करूया काय या पदार्थाचं नाव लोळवडी लोळवडी बर लागणार साहित्य पाहू मग कृती करू सांगा चिरलेला कांदा डाळीचे पीठ कोथिंबीर साखर लसूण कोकम मिरची पावडर हळद मीठ काय करायचं सांगा बर कशाचं पीठ वापरतो आपण डाळीचं पीठ आता काय कांदा कांदा पुढं त्याच्यानंतर थोडी साखर थोडी कोथिंबीर कोथिंबीर कोकमाचे तुकडे बर मिरची पावडर घ्या हळद बर सुनबाई नवीन नवीन पदार्थ करून खाऊ घालते की नाही घालते कुठला आवडला तुम्हाला तिचा आजचा पदार्थ राईस कस कोणता राईस कॉन्टिनेंटल राईस ना आवडतो आणि कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड व्हेरी गुड थोडं पाणी राईस बस 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 एकदम घट्ट मळायचं घट्ट मळायचं तुम्हाला तेलाची एक गंमत सांगू का या कार्यक्रमात जे आपण तेल वापरतो ना ते आहे इमामी हेल्दी अँड टेस्टी रिफाईंड राईस ब्रॅन ऑइल आणि ह्याचा जो स्मोकिंग पॉइंट आहे तो खूप हाय म्हणजे काय की आपलं लक्ष नसताना जर आपली फोडणी कशी लवकर करपते तर ह्या तेलामध्ये अशी पटकन करपत नाही त्याच्यामध्ये सहनशक्ती थोडीशी जास्त आहे आता हे आपलं मळून तर झालेलं आहे काय करूया पुढे 10-15 मिनिटं असंच ठेवायचं असंच ठेवायचं काय करायचं काकू थोडं तेल लावायचं बर
अशा लोळवून करायच्या म्हणून त्याचं नाव आहे लोळवड्या. बरोबर ना? बरोबर. काय करायचं? पाण्याला उकळे आले की त्यात ते सोडायचं. अशा अखंड सोडायचं? हो अखंड. बर, किती वेळ वाट पाहिजे? आणि 10 ते 15 मिनिट. झाकण ठेवूया, 10 ते 15 मिनिट वाट पाहूया, मग वळूया पुढच्या कृतीकडे. लोळ वड्यांसाठी लागणारे हे रोल आपण छान वाफवून घेतले. आता काय? आता हे कटिंग करायचं. बर, घ्या. ओके, आपण त्याला असं कट करून घेतो. आता तांदळाचं पीठ आपण ऍड करू शकतो. बरोबर, एखादी पालेभाजी पण घालू शकतो. पालेभाजी पण मेथी बारीक चिरून खा. तेल गरम झालेलं आहे. आता लसूण टाकू. तुम्ही काय म्हणता सासूबाई नगरी? आई आई. नंतर कांदा, थोडी त्यात मेथी पावडर टाकू. हो घाला. हळद, कांदा टाकला म्हणून थोडं त्या वडीला मीठ लागायला पाहिजे. मग थोडं मीठ. बर, थोडी साखर. बर, वड्या सोडायच्या. परफेक्ट. पाणी घालायची गरज नाही. आपण ह्याचं सार पण करू शकतो. म्हणजे ह्याचं दुसरं पण ह्याचे पासून दुसरी रेसिपी पण होते. अच्छा. हा, साराला मसाला वाटून सार फोडणीला द्यायचा. त्याच्यात वाफ आली की लोळ वड्या छान परतून होतील, क्रिस्पी होतील. बरोबर. मंडळी, आम्ही 5 मिनिट याला छान वाफ काढून घेतो. तुम्ही लिहून घ्या वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. लोळवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, डाळीचं पीठ, कोथिंबीर, साखर, लसूण, कोकम, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ घेऊन त्यामध्ये कांदा, साखर, कोथिंबीर, कोकमचे काप, लाल तिखट, हळद आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून पीठ मळून घ्यावं. नंतर मळलेल्या पिठाची लोळवडी बनवून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करत ठेवावं. पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये लोळवडी घालून पॅन वर झाकण ठेवून लोळवडी वाफवून घ्याव्यात. वाफवलेल्या लोळवडीचे काप करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, लाल तिखट, हळद, मीठ, साखर आणि वड्यांचे काप घालून कढईवर झाकण ठेवून लोळवडी वाफवून घ्याव्यात आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. पहिला पदार्थ सासूबाईंनी केला, आता दुसरा पदार्थ करणार आहे सुनबाई. काय हा पदार्थ आहे? हे आहे थालीपीठाचं फ्युजन. बरं, चला लागणारं साहित्य पाहू, मग कृती करू. दही, थालीपीठाचं पीठ, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरलेला, हळद, तिखट आणि मीठ. काय करायचं पहिल्यांदा? आधी आपण याचा पिठाचा गोळा म्हणून घ्यायचा. बरं, आपण तुमच्या सासरच्या गोष्टींविषयी खूप बोललो. बाहेर विषयी जरा सांगा की तिकडे कोण कोण आहे, काय करतात? तिथे न्यूक्लिअर फॅमिली प्रमाणे आम्ही 4 जण आहोत. बर, मी, माझी आई, माझे बाबा आणि माझी बहीण. बर, माझी बहीण एक इंटरनॅशनल जिमनास्ट आहे. वा. आता याच्याप्रमाणे तिखट टाकतोय चवीपुरत, हळद टाकतोय आणि चवीपुरत मीठ टाकतोय. बर, आणि थोडस कोथिंबीर. बर, आता काय मिरची? मिरची थोडीशीच टाकायची, कारण की लाल तिखट आहे ऑलरेडी आपण घातलं. हा, मला पाणी लागेल. हो, थोडं तेल टाकल. बस, आपण 1/2 टीस्पून तेल टाकलंय ते पूर्ण एकजू करण्यासाठी. आता हे प्लेट आपलं झालेलं आहे आणि आपल्या त्या स्टीलच्या वाट्या आहेत, त्याला कोट करून म्हणजे त्याला शेप द्यायचा आहे. हा, मला थोडस तेल लागेल. हो, घ्या की. तेल यासाठी जाते वाटीला, म्हणजे ती वाटी इझिली सुटेल. बरोबर. आणि आता असं आपण अशा पद्धतीने त्याला पूर्ण कोट करून घ्यायचं वाटीला. बर, म्हणजे तो वाटीचा आकार येतोय. बर, थालीपीठ फ्युजन. हा, अशी ही आपली वाटी सेटअप झालेला आहे. राईट. हे टाकताना थोडं सावकाशी नाही, कारण की ही वाटी आहे, त्याला झाऱ्यात ठेवून आपण आत सोडूया. बर,
पण मग ते सुटतं करीता पिठापासून ती वाटी, जेव्हा ती प्रॉपरली कुक होते ते आपोआप सुटते. अशीच आपण दुसरी वाटी टाकूया. मंडळी थालीपीठ फ्युजन आपण करतोय, त्यासाठी लागणाऱ्या वाट्या आपण डीप फ्राय करून घेतल्या आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे वाटीमधनं त्या व्यवस्थित सुटलेल्या आहेत आणि त्याला शेप आलेला आहे छान. क्या बात आहे, अजून वाफा येत आहेत. आता काय करायचंय? आता मला एक बाउल लागेल. बर, ह्याच्यामध्ये मी कांदा, ह्याचं आता कोशिंबीर सारखं करायचं का आपल्याला? वा, ह्याच्यात व्हेरिएशन हे आहेत की तुम्ही ऍज अ इंडियन स्टार्टर करण्यापेक्षा फॉरेन स्टार्टरही करू शकता. चीज टाकू. अच्छा, बर. मग त्यावेळेस आपण बेल पेपर्स वापरू शकतो. राईट. चीज मिक्सअप त्याला बेक करून इनोव्हेट करू शकतो. करेक्ट करेक्ट. ह्याच्यात आपण आता कांदा, टोमॅटो, काकडी टाकली. आता आपण टाकतोय शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची. वा वा वा. मिरच्या टाकतोय आपण, हिरव्या मिरच्या बारीक आणि थोडं स्पायसी टेस्ट यायला म्हणून. बर. कोथिंबीर आणि आता दही टाकतोय. घ्या मिक्स करून. हो, आपण ह्याच्यात साखर मीठ जे आहे ते शेवटी टाकतोय कारण की मिठाने पाणी सुटतं. बरं, ह्याच जागी तुम्ही दह्याच्या ऐवजी मेयोनीज टाकू शकता त्याला इंडो वेस्टर्न टच येण्यासाठी. राईट. आता मीठ घालूया. हा, आता चवीपुरतं मीठ. परफेक्ट. आता आपण प्लेटमध्ये बाउल्स घेऊ आपले. झाली रेसिपी तयार? हो, ही आपली रेसिपी तयार. वा, अप्रतिम पदार्थ आहे, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. थालीपीठाचं फ्युजन करण्यासाठी लागणारे साहित्य: दही, थालीपीठाचं तयार पीठ, चिरलेला कांदा, चिरलेली काकडी, टोमॅटो, चिरलेली सिमला मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये थालीपीठाचं तयार पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर, मिरची, पाणी आणि अर्धा चमचा तेल घालून पीठ मळून घ्यावं. एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावं. मळलेल्या पिठाला कृतीत दाखवल्याप्रमाणे वाटीचा आकार द्यावा आणि गरम तेलामध्ये तळून घ्यावं. एका भांड्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तळलेल्या थालीपीठाच्या वाट्यांमध्ये दह्याचे एकत्रित मिश्रण घालून सजावट करून डिश सर्व्ह करावी. मंडळी, कुठलाही सजीव जगताना खवय्येगिरीची त्याच्या आयुष्यात फार महत्वाची जागा असते, तसंच माणूस म्हणून जगताना आपल्याला नात्यांची किंवा भावनांची गरज फार असते आणि याच नात्यांचा विचार करून ह्याच नात्यामध्ये बांधलेल्या दोन अत्यंत गुणीताई आपल्याकडे इथे आलेल्या आहेत, त्या पुष्पाताई गायकवाड आणि त्यांची सुनबाई सायली गायकवाड. फार बरं वाटलं तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात. मला निरोपाकडे येताना तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? पुष्पाताई, कधीपासून चाललेलं खूप इच्छा होती. तुम्ही हा कार्यक्रम पाहता? पाहते ना, खवय्येचं मला आवडच आहे ना जेवणाची. कार्यक्रम 1:30 तुम्ही पाहता कार्यक्रम? हो, मी पाहते. आई आणि माझी बहीण हे नियमितपणे पाहतात कारण की बहीण एक खेळाडू असल्यामुळे तिचं डाएट फॉलो करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. मग इथे या काही डाएटच्या टिप्स मिळाल्या किंवा डाएट डिश मिळाला, लगेच आई लगेच बनवून तिला खाऊ घालते. ग्रेट. वा, धन्यवाद, तुम्ही इथे आलात, फार बरं वाटलं. तुम्हा दोघींसाठी झी मराठीकडनं ही प्रेमाची भेट असते. या आणि इमामी हेल्दी अँड टेस्टी रिफाईंड राईस ब्रँड ऑइल यांच्याकडनं ही भेट बसतो. धन्यवाद. धन्यवाद बोलल्याबद्दल. आम्ही खूप तुमचे आभारी आहोत आणि एक्साइटेड होतो जाम. थँक्यू फॉर दिस. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप शुभेच्छा दोघींनाही. नमस्कार. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? रेसिपी गप्पा सगळा मला आवर्जून कळवाच. पण शिवाय तुमचंही असं छान सण आता कुणाशी तरी असेलच की नाही, मग त्यांच्याबरोबर इकडे नक्की या. पण हे कळवण्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. वेळ झालेली आहे आजच्या भागातली टिप लिहून घेण्याची. पटकन लिहून घ्या आजची टिप. भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा 1/2 टीस्पून आमसूर पावडर घालावी. भेंडीची भाजी चिकट होत नाही. वा, मंडळी, पुष्पाताईंनी केलेला एक पारंपरिक पदार्थ आणि सायलीजींनी केलेला एक आधुनिक पदार्थ, असे दोन्ही पदार्थ आपल्या समोर आहेत. आता आपण ते मस्तपैकी हाणूया. काकू, लागली ना भूक? पण त्याआधी आपल्या भेटीची आठवण म्हणून एक छानसा सेल्फी काढू, चालेल? मग या कॅमेरात बघा आणि स्माइल करा. धन्यवाद. हा सेल्फी आता घरी सगळ्या मुलींना, जावयांना, नातवांना नेऊन दाखवा. ओके, घ्या आता प्लेट हातात, आपण करूया खायला सुरुवात. वा, आता आम्ही घेतो पहिला घास आणि मंडळी तुम्हाला देतो निरोप. पण चिंता नॉट, निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे. लगेच आपण भेटूया पुढच्या भागात, पण तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे
पारंपरिक आधुनिक पदार्थ तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा आपल्या झी मराठीवरती इमामी हेल्दी अँड टेस्टी रिफाईंड राईस ब्रँड ऑइल प्रसूत आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुची आना. बाय. Happy, happy.